कोल्हापूर शहराला आज दिवसभर पावसानं झोडपून काढल्यानं जागोजागी पाणी साचलं होतं गांधी मैदानाला तर अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय हे नेमकं मैदान आहे की रंकाळा असाच प्रश्न हे दृश्य पाहून अनेकांना पडला होता कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये कोल्हापूर शहरात तर अनेक भागात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यानं पाणी साचायला सुरुवात झाली आहे आज शहरातील अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांना यातून जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती या, या सगळ्यामध्ये शिवाजी पेठेतील गांधी मैदानाला तर तळ्याचं स्वरूप आलं होतं ज्या ठिकाणी आजवरच्या मोठमोठ्या ऐतिहासिक सभा रंगल्या आज मोट त्याच मैदानात पाणी साचलं होतं त्यामुळे हे नेमकं मैदान आहे की तळं हे पाहणाऱ्यांनाही समजत नव्हतं या निसर्गनिर्मित निर्मित तात्पुरत्या तळ्यात बदकांनी आनंद लुटला एक दोन दिवसाच्या पावसानं मैदानाची अशी अवस्था होत असेल तर महापालिकेनं ना नालेसफाईच्या कामाकडं अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे